संगमनेर येथील प्रतिष्ठित उद्योजक आबासाहेब थोरात यांच्या मातोश्री शालिनीताई थोरात यांचा उद्या दशक्रियाविधी. स्वर्गीय शालिनीताई थोरात यांचा जन्म 1 जुलै 1944 रोजी कृष्णराव माधवराव इनामदार यांच्या वैभवशाली कुटुंबात झाला. त्यांना 3 भाऊ, त्यापैकी 2 मोठे आणि 4 बहिणी होत्या. शालिनीताई बालपणापासूनच चाणाक्ष आणि हुशार होत्या. त्यांचं 5वीपर्यंतचं शिक्षण बडोदा या ठिकाणी त्यांचे मामा पंढरीनाथ निंबाळकर यांच्या घरी राहून झालं, तर पुढे 7वीपर्यंत शिक्षणासाठी त्या निरा या ठिकाणी सायकलवरून जात असत. त्यांच्या कुटुंबातील 30 एकर शेती त्यांनी कसायला सुरुवात केली. पुढे 1961 साली त्यांचा विवाह सोहळा झाला. इनामदारांच्या कुटुंबातील शालिनीताईंचं थोरातांच्या कुटुंबात लक्ष्मीच्या पावलांनी आगमन झालं. शालिनीताईंच्या माहेरी सुमारे 1000 एकर जमीन होती. काळाच्या ओघामध्ये या दाम्पत्याचा संसार बहरला. त्यांच्या संसारवेलीवर 4 मुली 3 मुलं अशी फुलं फुलली. भूविकास बँक, पंचायत समितीचे सभापती, मार्केट कमिटी, जिल्हा फेडरेशन आदींचा कारभार संभाजीराजेंनी पाहताना त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली. या काळात संगमनेरमधील सर्व राजकारणी मंडळी एकोप्यानं राहत. राजकारण आणि समाजकारणात रमलेल्या पतीला शालिनीताईंनी खंबीरपणे साथ दिली. खेड्यापाड्यातून थोरातांकडे येणाऱ्या आगंतुकांचं चहापाणी आणि भोजनाची व्यवस्था त्या बघायच्या. तर त्या काळात त्यांनी आपल्या शेतीमध्ये महिला आणि मजुरांच्या मदतीनं द्राक्षाचं पीक घेतलं. शेतीत राबताना त्यांनी अपार कष्ट केले. पहाटे 4:30 उठून घरातील सर्व आवरून 6:30 त्या बागेत जात. त्यांना घरातील मंडळींनीही साथ दिली. एका इनामदाराच्या घरातील मुलगी शेतकरी म्हणून थोरातांच्या कुटुंबात राबून सोनं पिकवत होती. त्यांच्या कष्टाचे मधुर फळही त्यांना मिळालं. त्यांचा द्राक्ष शेतीसाठी देशपातळीवरील पहिल्या क्रमांकानं गौरव केला गेला. 1994 साली त्यांनी SR थोरात दूध डेअरीचं रोपटं लावलं. त्या छोट्याशा रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय. SR थोरातच्या विविध दुग्धोत्पादनांचा ब्रँड आज परराज्यातही पोहोचलाय. या कारखानदारीमुळं मुळातच लोकांची येजा असणाऱ्या थोरातांच्या घरी मोठी वर्दळ वाढली. शालिनीताई सामाजिक कार्यातही सक्रिय होत्या. त्यांनी संगमनेरमधील खताळताई, दुबे, वामन वकिलांच्या पत्नी, ॲडव्होकेट सुगंधराव देशमुख यांच्या पत्नी, कॅप्टन देशमुखांच्या पत्नी बेबीताई यांच्यासमवेत इतर महिलांच्या समवेत महिला मंडळं स्थापन केली. तर या महिला मंडळानं रंगार गल्लीमध्ये विविध समाजोपयोगी कामं केली. विविध सणोत्सव, हळदी कुंकू समारंभ आणि तिळगुळ यातून महिलांचं संघटन केलं. सुना, जावई, नातवांनी आज घर भरून गेलंय. मात्र सर्वांचं मनपूर्वक सांभाळ करणाऱ्या शालिनीताईंना सांधेदुखी, रक्तदाब आणि अर्धांगवायूच्या विकारानं ग्रासलं. अविरत कष्टानं थकलेल्या शरीरानं देखील त्यांची साथ सोडली. आबासाहेब यांच्या जन्माच्या वेळीच त्यांच्या आत्याही प्रसूत झाल्या होत्या. मात्र बाळंतपणानंतर आत्याची प्रकृती चिंताजनक झाल्यानं शालिनीताईंनी त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलीला नवजात आबासाहेब यांच्याबरोबर दूध आई बनून स्तनपान केलं. इतकंच नव्हे तर पुढे सर्व नणंदेच्या मुलींचा चांगला सांभाळ केला. संभाजीरावांकडे आबासाहेबांचे 8 नातेभाऊ, 4 आतेबहिणी शिक्षणासाठी आल्या होत्या. त्यांचं संगमनेर आणि पुणे या ठिकाणी शिक्षण तसेच संगोपनही थोरात कुटुंबियांनी आत्मीयतेनं केलं. अशा सर्वगुणसंपन्न मातोश्रींचा विरह आता थोरात कुटुंबियांना जाणवतो आहे. मात्र त्यांच्यासमवेत जगलेल्या सर्व क्षणांच्या आठवणींचा सुगंध या कुटुंबातील सर्वांच्या मनात दरवळतो आहे. कैलासवासी शालिनीताई संभाजीराव थोरात यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचा दशक्रियाविधी सोमवारी 18 मार्च 2024 रोजी सकाळी 8:30 केशवतीर्थ गंगामाई घाट तालुका संगमनेर या ठिकाणी होणार आहे. तर 13वा विधी गुरुवार 21 मार्च 2024 रोजी SR थोरात डेअरीजवळ राजापूर रोड तालुका संगमनेर या ठिकाणी होणार आहे. शोकाकुल आबासाहेब संभाजीराव थोरात, राजेंद्र शिवाजीराव थोरात, रवींद्र संभाजीराव थोरात, समस्त थोरात परिवार, आप्तेष्ट नातेवाईक आणि हितचिंतक, तसेच SR थोरात दूध उद्योग समूह, कर्मचारी वृंद आणि दूध उत्पादक शेतकरी.